नमस्कार, गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 5वी आणि 8वी साठी सरसकट पास होणार बंद होणार परीक्षा आणि महत्त्वाचा झाला बदल याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार राईट ऑफ एज्युकेशन ॲक्ट 2009 विद्यार्थ्यांना 8वीपर्यंत नापास करता येत नव्हते। बालकाचा मोफत शिक्षणाचा नियम 2011 बदल करून यापुढे इयत्ता 5वी व 8वीच्या परीक्षा घेण्यात येतील। नवीन शिक्षण धोरणानुसार 8वीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे। 5वीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल, पण पुढील वर्गात वयानुरूप प्रवेश देताना त्यांना 5वी परीक्षा पास होणे बंधनकारक असेल। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता 5वी आणि 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा नियोजन तसेच पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल। जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून 2 महिन्याच्या आत फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येईल व या परीक्षेत नापास झाला तर त्याला त्याच वर्गात ठेवण्यात येईल, शाळेतून काढता येणार नाही। धन्यवाद।